फायनली आम्ही पोहोचलेलो आहो. सडनली प्लॅन झालेला आहे तो कशामुळे त्याचे खूप मोठं रिझन आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. तर आज गुरुवार आहे आणि कालच्या व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला म्हटले की आम्हाला बाहेरगावी जायचं आहे, तर कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर आता बाहेरगावी जायचं म्हटलं की आपल्याला कसं थोडंसं प्रॉपर असायला पाहिजे, कारण आपण कुठे जातो त्याच्यावर पण मॅटर करतं. तर मी बाहेरगावी जाते आहे तर म्हटलं आता थोडं छोटंसं क्लीनअप करून घ्यावं, कारण मला पार्लरला जाणं शक्य नाही, कारण आत्ताच निधीच्या बड्डेला जाऊन आलेली होती आणि आज गडबड पण आहे, पॅकिंग पण करायची आहे. तर म्हटलं घरीच मस्त असा क्लीनअप करून घ्यायचा. तर घरातले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत आपले किचनचे, त्यातनंच मी माझं क्लीनअप करणार आहे. तर म्हटलं तो तुमच्याबरोबर शेअर करावा आणि कशा पद्धतीने मी क्लीनअप करते. म्हणजे टॅनिंग जे असते, आता उन्हामुळे काल उन्हा फिरलो, त्याच्याने टॅनिंग येऊन गेलेली आहे चेहऱ्यावर, तुम्ही बघू शकतात. आणि फ्रेशनेस पण वाटेल थोडंसं चेहऱ्यावर, सकाळ की पण येईल क्लीनअप केल्यामुळे, म्हणून मी विचार केला की आपण क्लीनअप करूया. तर आता मी क्लीनअप करते आहे आणि कुठल्या कुठल्या साहित्याने क्लीनअप करणार आहे तेही तुम्हाला दाखवते. तर चला, तर मी बाथरूममध्ये चाली डिरेक्टली, कारण मिरर आहे, बेसिन आहे, पटापट पटापट वॉश होतो चेहरा, आपण फेस पॅक वगैरे लावतो तेव्हा. तर सगळ्यात आधी म्हटलं आपण क्लीनअप करतो तेव्हा क्लिन्झिंग करत असतो. तर आपण जर तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं साधं जे दूध असतं, न तापवलेलं दूध, कच्चं दूध म्हणतो आपण त्याला, रॉ मिल्क, त्याच्यापासून क्लीनअप करू शकतो. दही एक ऑप्शन आहे क्लीनअप करण्यासाठी, टोमॅटोचं ज्यूस आहे, त्याच्यानंतर मध आहे, ह्या खूप साऱ्या गोष्टींपासून तुम्ही क्लीनअप करू शकतात. पण हे जे सॉरी क्लिन्झिंग करू शकतात सुरुवातीची पहिली प्रोसेस, तर हे जे क्लिन्झर आहे तर हे मला माझ्या नॅचरोपॅथी थेरपिस्टने दिलेलं आहे जेव्हा माझे नॅचरोपॅथीचे सेशन्स सुरू होते तेव्हा. तर हे अजून आहे थोडंफार शिल्लक, मी मध्ये मध्ये यूज करत असते त्याला. सो मी विचार केला की याच्यानेच आपण आधी इथं क्लिन्झिंग करून घेऊया. तर हे मी थोडं थोडं असं चेहऱ्यावर लावून घेते, संपूर्ण चेहऱ्यावर थोडं थोडं लावून घेतलं का, नाक डोक्यावर. त्याच्यानंतर आपण थोडंसं पाण्याचे हात ओला करायचा, अगदी थोडासाच करायचा, खूप जास्त नाही. आणि मग पुढची प्रोसेस करायची. तर हे पूर्ण चेहऱ्यावर लावलं आणि हात देखील पाण्याने ओला केलेला आहे. आता दोघं हातांनी या पद्धतीने मी पूर्ण चेहऱ्याचा या पद्धतीने मसाज करून घेणार आहे. तर या ठिकाणी माझं क्लिन्झिंग पूर्ण झालेलं आहे. तुम्ही जेव्हा चेहऱ्याचं फेशियल म्हणजे फेशियल म्हणा किंवा क्लीनअप म्हणा जे काही करता किंवा फेस पॅक लावतो तेव्हा मानेलाही लावायचं, नाहीतर मानेचा स्किन टोन आणि चेहऱ्याचा स्किन टोन मॅच होत नाही. फक्त साधी क्लिन्झिंग केली आपण त्याने सुद्धा चेहरा आता छान फ्रेश होतो. आता पुढची प्रोसेस आहे स्क्रब. तर स्क्रब करण्यासाठी या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये एक चमचा दही टाकणार आहे. दहीचे बेनिफिट्स मी याआधी सांगितले आहे, मॉइश्चर करते, एक्सप्युअट करते. आणि तांदळाचं पीठ नॅचरल स्क्रब आहे, नॅचरल इन्ग्रेडियंट आहे आपल्या चेहऱ्यासाठी, खूप सारे बेनिफिट्स मी याआधी सांगितलेले आहे. ते सगळं मी एकत्र करून घेते व्यवस्थित असं आणि आता हे एकत्रित झाल्यानंतर मस्त असं चेहऱ्यावर लावून घेणार आहे. संपूर्ण चेहऱ्यावर लावल्यानंतर जिथं आपले व्हाईट हेड ब्लॅक हेड्स जास्त येतात, जसं नाक झालं, हा पोर्शन झाला आणि तिथं आपली चीन झाली, तर तिथे जास्त लावून थोडंसं हलक्या हाताने मसाज करायचा, असं घासायचं नाही, रॅशेस येतात. स्क्रबही झालेलं आहे आणि नाक चमकायला लागेल ना समजून जायचं, ग्लो येतं आपल्या चेहऱ्यावर, पण सक्सेसफुल आहोत. तर आता लास्ट स्टेप जी आहे ती म्हणजे, लास्ट नाही म्हणता येणार, सेकंड लास्ट स्टेप जी आहे ती म्हणजे फेस पॅक अप्लाय करायचा आहे. तर फक्त दोन इन्ग्रेडियंट्सपासून मी फेस पॅक यावेळेस बनवते आहे, घराचे अवेलेबल आहे ते. तर त्या ठिकाणी मी दोन छोटे चमचे मुलतानी मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये गुलाब पाणी टाकणार आहे छान. तुम्ही साधं पाणी देखील टाकू शकता,
त्यानंतर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। तर या ठिकाणी पूर्ण फेस पॅक तयार झालेला आहे, कन्सिस्टन्सी एकदम छान झालेली आहे याची। तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे। मीडियम लेअर लावायची, जास्त पातळ किंवा जास्त बारीक लेअर लावायची नाही। तर इथे संपूर्ण फेसला फेस पॅक लावून झालेला आहे। आता साधारणतः 10 मिनिट मी हा फेस पॅक ठेवणार आहे, कारण जास्त ड्राय नाही होऊ द्यावं लागत, नाहीतर सुरकुत्या येतात चेहऱ्यावर लवकर आणि आपल्याला त्रासही होतो, स्किन ओढली जाते। त्यामुळे तो वाळला म्हणजे थोडा थोडा ओला असेल तेव्हाच मी त्याला वॉश करून घेईल, तेही दाखवते मी तुम्हाला। 10 मिनिटानंतर लेप बऱ्यापैकी सुटला आहे, थोडा थोडा ओला आहे। आता यातला डायरेक्ट वॉश न करता आपल्याला थोडं थोडं पाणी आधी लावायचं असतं या पद्धतीने। संपूर्ण चेहऱ्यावर पाणी लावून झाल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने मसाज करायचा, म्हणजे आपल्याला पाणी जेव्हा म्हणजे वॉश करून आपण तेव्हा ते इझिली निघून जातं। जर ते असं ड्राय पण व्हायला की सारखं तोडसोड करावं लागतं, म्हणून त्याच्या आधी थोडं पाणी लावून घ्यायचं संपूर्ण चेहऱ्यावर आणि मग हलक्या हाताने ते मसाज करून त्याच्यानंतर वॉश करायचं। तर आता जस्ट मी फेस पॅक वॉश केलेलं आहे छान हलक्या हाताने, रुमालाने पुसून घेते तिला। ही आपली आता जी आहे याच्यानंतरची पुढची स्टेप, ती शेवटची स्टेप असणार आहे। अजून एक गोष्ट, तुम्ही क्लीनअप केल्यानंतर किंवा घरगुती फेशियल केल्यानंतर ॲटलीस्ट पूर्ण 24 तास तरी चेहऱ्याला साबण किंवा फेसवॉश लावायचा नाही, नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा प्रयत्न करा, कारण त्याच्यानंतरच खराब ग्लो आपल्या चेहऱ्यावर दिसतो। जर तुम्ही आधीचा चेहरा आणि आताचा चेहरा बघू शकता, खूपच छान अशी चकाकी आलेली आहे चेहऱ्यावर। आता जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे की आता चेहऱ्यावर काय लावायचं। तर मी चेहऱ्यावर लावते आहे टोनर, तर हे गुड वाईफचं टोनर आहे, त्याचं मी याआधी रिव्ह्यू दिलेला आहे। तुमच्याकडे जर टोनर अवेलेबल नसेल तर तुम्ही गुलाब पाणी देखील लावू शकता। या पद्धतीने संपूर्ण चेहरा टॅप टॅप करून घ्यायचं, हे पूर्ण जिरवायचं आहे, रब करायचं नाही, टॅप टॅप करायचं आहे आपल्याला। तर पूर्ण चेहऱ्यामध्ये जिरलो टोनर, त्याच्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। तुमच्याकडे जे कुठलं तुम्ही तुमच्या स्किनला रोज लावत असाल ते मॉइश्चरायझर लावायचं। मी या ठिकाणी डर्माडॉक्सचं हे लावणार आहे मॉइश्चरायझर, जेल आहे ॲक्च्युली हे फेस जेल, ते अप्लाय करणार आहे। पुन्हा आपण स्वतःच्या चेहऱ्याची काळजी या पद्धतीने घेतलीच पाहिजे। मुलतानी माटीचा मी जो लेप होता तो यासाठी लावला, कारण मुलतानी माटी जी असते ती खूप थंडी असते, म्हणजे उष्णता काढ शोषून घेते ती आपल्या चेहऱ्यातली शरीरातली, म्हणून आठवड्यातनं 2 वेळा तरी मुलतानी माटी चेहऱ्याला लावलीच पाहिजे। हे जेल लावल्यानंतर हलका मसाज करून घ्यायचा आहे, म्हणजे हे सुद्धा आपल्याला आपल्या चेहऱ्यात चिरवायचं आहे। तर या ठिकाणी पूर्ण जे जेल होतं तुम्ही जिरवलं आहे चेहऱ्यामध्ये आणि चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही आता बघू शकता, किती छान चकाकी आलेली आहे चेहऱ्यावर। पूर्ण नाकसुद्धा माझं चमकत आहे, हा जो पोर्शन आहे आपल्या आपण याला ब्लश म्हणू शकतो, ब्लश लावतो तिथं, तर ते सुद्धा छान चमकत आहे। तर हॅपी विथ दिस क्लीनअप, तुम्ही सुद्धा ट्राय करा जर तुम्हाला पार्लरमध्ये जाणं शक्य नसेल तर इन्स्टंट क्लीनअप तुम्ही यूज करू शकता हा असं। तर आत्ता मला करायचं आहे स्वयंपाक वगैरे उरकते, बाकीची कामं देखील उरकते आणि बोलते तुमच्याशी। जेवण वगैरे उरकलं, बाकी सगळंही आवरलं घरातलं, आता पॅकिंग करत आहोत। तर पॅकिंग कशी, थोडेसेच वन डेसाठी जात आहोत आम्ही, तर त्यानुसार मी कपडे घेतलेले आहेत। निधीचीही तयारी झालेली आहे, निधीचे अजून केस विंचरायचे राहिलेले आहेत तिकडे माझे कपडे, मग निधीचे आणि हे भरतचे कपडे। तर आत्ता मी ह्या पाऊचमध्ये जो जो आपला काही डे केअरचा स्किन केअरमधला सामान किंवा मेकअपच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या घेणार आहेत। याच्यामध्ये काही माझ्या काही निधूच्या वस्तू आहेत, जसं निधूचं पावडर्स म्हणा किंवा फेस क्रीम म्हणा निधीची, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर ह्या पाऊचमध्ये मी जे गरजेचं आहे तेच भरेल, जास्त ओझं नाही करणार आहे। हे असे पाऊच खूप कामी येतात,
बाहेरगावी जाताना आपला ज्या वस्तू असतात त्या इकडे तिकडे होत नाही या पाऊचमुळे। तर सगळ्यात आधी मी माझे दोघं नाईट क्रीम आणि डे क्रीम ठेवलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी मी कॉम्पॅक्ट ब्रश दोघं सोबत ठेवते म्हणजे लवकर सापडतील। त्याच्यानंतर लाइनर, सिंदूर पेन्सिल, काजल, लिप बाम, लिपस्टिक हे सगळं एका बाजूला ठेवणार आहे। हा लिपस्टिकचा किट निधीचा आहे तर तो देखील ठेवेल, कारण कुठे बाहेर गेलो किंवा मला पण इच्छा असली तर यातला मी एखादी शीट यूज करते। त्यानंतर टिकल्यांची डबी, आयब्रो पेन्सिल ह्या दोन पिन्स एकत्र करून ठेवते म्हणजे जेणेकरून लवकर त्या सापडतील। सेफ्टी पिन्स देखील मी एकत्र करून ठेवेल अशा, म्हणजे त्या इकडे तिकडे पूर्ण पसरत नाही आणि आपल्याला एका ठिकाणी सगळ्या पिन्स सापडून जातात। बाकी एक एक्स्ट्राचं रबर ठेवणार आहे, आता केसांना एक रबर लावेल आणि हे एक ठेवणार आहे। त्याच्यानंतर यामध्ये अजून कंगवे राहिलेले आहेत ते ठेवेल, तर हे दोन कंगवे मी यात ठेवेल। तर या पाऊचमध्ये मी एवढ्याच गोष्टी ठेवते आहे कारण याची कॅपॅसिटी एवढीच आहे, अजून बारीक सारी गोष्टी भरपूर बसतील पण मला एवढ्याच गरजेच्या असतील तर मी एवढ्याच ठेवेल। त्यानंतर ह्या ज्या बारीक सारीक बॉटल्स म्हणा किंवा पाऊचेस म्हणा जे राहत आहेत, पावडरचा डबा आहे, निधीचं झालं, हे बाकीच्या चार गोष्टी माझ्या झाल्या, सनस्क्रीन, टोनर, त्याच्यानंतर फेस वॉश, हे सगळं मी जी मोठी बॅग आहे त्यात ठेवेल। कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे मशिनीचा आवाज येतो आहे, सॉरी फॉर दॅट। शेजारीच बिल्डिंग आहे तिथं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे। आता मोठ्या बॅगमध्ये मी जे काही कपडे आहेत आमचे ते सगळे भरून घेते। बॅगेत सगळा सामान एकदम छान बसला आणि अजूनही भरपूर जागा उरली मध्ये। इकडे भरतचे कपडे इथे निधीचे आणि इथे माझे कपडे आहेत, इकडे ब्रश वगैरे येऊन जातील, एक्स्ट्राचा जो सामान राहिलेला आहे तो येऊन जाईल आणि त्याच्यानंतर चार्जर वगैरे हे सगळं इथे येऊन जाईल बॅगेमध्ये। पण मी तयारी करते कारण आता उशीर होतोय आणि मग आता जिथे जाणार आहोत तिथे गेल्यावरच समजेल तुम्हाला आम्ही कुठे जात आहोत। तर इथे मी तयार झालेली आहे। साडी का घातली, जनरली साडी मी सासरी जायचं असतं तेव्हाच घालते पण मी सासरी नाही जात आहे। तर जात आहोत आम्ही बाहेर गावी जात आहोत, आता बस स्टँडला जातो, बसमध्ये बसतो आणि मग सांगते कुठे जात आहोत। तर आम्ही आलेलो आहोत नाशिक महामार्ग बस स्टँडला। आधी आमचा एक प्रॉब्लेम झाला की आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही जिथे जात आहोत तिथून त्या ठिकाणी जाण्यासाठी महामार्गावरनंच बस असतात। आम्हाला वाटलं ठक्कर बाजारवरनं पण असेल, नाशिकमध्ये 2 ते 3 बस स्टँड आहेत, जुनं CBS, नवीन CBS आणि महामार्ग। तर आम्हाला वाटलं ठक्कर बाजार म्हणजे नवीन CBS तिथून मिळेल। तिथे गेलो, तिथून समजलं की तिथे जाण्यासाठी महामार्गावरनं बस आहे। तर आता बसचं वेट करत आहोत, एकदाची बस आली की मग जाऊ आम्ही। बस आली, आम्ही बसमध्ये बसलो, देखील जागा देखील भेटलेली आहे। भरत बाहेर थांबलेत कारण प्रचंड गरम होतं आणि बस निघालेली काय, भरतही आलेत आणि बसही निघालेली आहे। हो बघ, निधूलाही सांगितलेलं नव्हतं की आम्ही कुठे जात आहोत, तिने गेस केलं होतं की मम्मी शिर्डीला जाऊ, दर्शन घेऊ, मग पुन्हा वॉटर पार्कला जाऊ, पण असा काही प्लॅन नाही आहे आमचा। जो काही प्लॅन आहे तो तुम्हाला उद्या समजेल। सडनली प्लॅन झालेला आहे तो कशामुळे, त्याचं एक खूप मोठं रिझन आहे आणि ह्यावेळेस आम्ही माझ्या ननदबाईंकडे म्हणजे यांची चुलत बहीण राहते काकांची मुलगी शिर्डीला, तर त्यांच्याकडे जाणार आहोत। हॉटेल वगैरेमध्ये स्टे नाही करणार आहोत आम्ही, तर आता जस्ट पोहोचलेलो आहोत 9:30 दरम्यान आणि 6:30 बस निघाली होती, 3 तासात आम्ही पोहोचलेलो आहोत। सो आता त्यांच्या घरी जातो आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे कारण ते जर तिथे कम्फर्टेबल नसेल तर मी शूट नाही करू शकणार, म्हणून आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे। आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। आणि हो, शिर्डीला एवढा अचानक यायचा प्लॅन कसा झाला आहे ते पाहण्यासाठी उद्याचा व्लॉग देखील बघाल, म्हणजे परवा येईल तो, आजचा व्लॉग उद्या येईल आणि उद्याचा व्लॉग परवा पोस्ट होईल। सो कंटिन्यू, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।